गुड मॉर्निंग, कसे आहेत सगळे? यस, होप यू आर फाईन. लास्ट लेक्चर वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड टू लर्न अबाउट प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. ओके, सो इन दॅट वी हॅव लर्न, आय विल ओपन द बुक अँड देन वी विल स्टार्ट इट. The park properties of natural resources, that this we have already started. In that we have learned about properties of air. The air has weight, air has pressure. Then about this scientist Bernoulli equation, Bernoulli principle, which we have learned using the straw and the cup, right? You will found here the fountains. Okay, then we have learned some things about the ice cubes. We have started to learn about the water, then the particles present in the water or air, that is scattering of light. Even empty bottle have the air will be present. Then about the temperature, what is the use of this air to the nature? Okay, because of air only our temperature is maintaining. Then the sound, whatever I am speaking now and you are listening is because of air only, right? So that is very important part which we have learned yesterday. Then today which we have to learn is about the properties of water. Okay, in that water, water madhe tumhala mahiti ahe water ha kasa ahe kay nahi, jo water la swatacha shape nasto, size nasto, tar water ha ja bhandya madhe apan thevuyat tya bhandyacha akar त्या वॉटरला मिळत असतो. त्या पद्धतीनं हा बॉल आहे आणि बॉलमध्ये पाणी भरलेलं आहे. बॉलला छोटी छिद्र केली, बॉलला प्रेशर केलं तर काय होणार आहे? सगळं बॉल मधून पाणी बाहेर येणार आहे. हे माहिती आहे. हा पिंपा आहे, या पिंपाला होल पाडलेले आहेत, बरोबर. सुरुवातीला वरूनच्या छिद्रातून पाणी येणार आहे त्याची लेवल खाली येईपर्यंत. म्हणजे लेवल खाली येणं वगैरे हा काय प्रकार आहे. त्यानंतर या मोठ्या पाटीतून पाणी छोट्या पाटीमध्ये चाललेलं आहे, याला सायपन असं म्हणतात. हे फक्त गुरुत्वाकर्षणमुळे किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे पाणी इथून इकडे जात असते. म्हणजे वरच्या लेवलपासून खालच्या लेवलपर्यंत पाणी हे वाहतंय, हे आपल्याला माहिती आहे. एखाद्या प्लेटमध्ये जर समजा ऑइल घेतलं, थोडंसं तेल घेतलं आणि तेलमध्ये जर पाणी ओतलं तर पाणी सगळीकडे असं युनिफॉर्म पसरत नाही, तर पाण्याच्या अशा गोटुळ्या गोटुळ्या किंवा त्या तेलाच्या गोटुळ्या होताना तुम्हाला दिसतील. तर तशा का गोटुळ्या होतात? कारण त्या पाणी आणि ऑइल एकमेकांमध्ये मिसळत नाही, हे पण आपण पाहिलं, ठीक आहे. हेच पाणी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर, काल आपण बघितलं की फ्रीजरमध्ये जर पाणी ठेवलं तर काय होणार आहे, पाणी चा बर्फ तयार होणार, बरोबर. पाण्याचा काय तयार होणार आहे? बर्फ. तर ते बर्फ तयार होण्याची जी प्रोसेस आहे ते किती डिग्रीला होतो बर्फ? 0 डिग्रीला, ठीक आहे. आणि आपलं फ्रीजरचं तापमान तर 0 पेक्षा कमी असतं. तुम्ही जर व्यवस्थित काळजी घेऊन जर पाहिलं, म्हणजे इथं एक दिलेलंच आहे, तुम्ही ऑब्झर्व करा म्हणलेलं आहे की जर बॉटल आहे तर बॉटलमध्ये जेवढं पाणी आहे त्या बॉटलला असं मार्क करायचं, ठीक आहे. आणि मार्क केलेली बॉटल फ्रीजरमध्ये ठेवायची, त्याचा बर्फ होऊ द्यायचा आणि बर्फ झाल्यावर बघायचं त्या बर्फाचा जो साईज आहे तर तो काय होणार आहे, पाण्यात जेवढं पाणी होतं त्या पाण्यापेक्षा जास्त बर्फ तयार होतो. इथं म्हणलेलं आहे you will find that you will find that the ice level is higher than the water level
बिफोर फ्रीजिंग, ठीक आहे. अँड व्हॉट कॅन यू इन्फर फ्रॉम दिस, आणि याच्यातून तुम्ही काय अनुमान लावणार आहात. तर तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस पाण्याचा बर्फ तयार होतो त्यावेळेस त्या बर्फाचा आकार वाढतो, बरोबर. म्हणजे त्या पाण्याच्या मध्ये काय जाऊन बसते, हवा जाऊन बसते त्या बर्फामध्ये, आणि त्यामुळं तो बर्फाचा साईज काय होतो, वाढतो. मग किती वाढतो काय ते जास्त फरक नाही, पण वाढतो. त्यानंतर एका बादली घेतलेली आहे, बादलीत पाणी घेतलंय आणि खूप आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी त्यात टाकलेल्या आहेत. पहा, चमचा टाकलाय, रबर टाकलाय, काय तुमचं पेन्सिल हे करण्याचं इन्स्ट्रुमेंट ते टाकलेलं आहे प्लॅस्टिकचं, त्यानंतर कर्कटक टाकलेलं आहे, पट्टी टाकलेली आहे, पेन्सिल टाकलेलं आहे. तर तुमच्या लक्षात येईल यातल्या कर्कटक असेल खाली बुडणार आहे, चमचा खाली बुडणार आहे, रबर जो मोठा रबर आहे तो खाली बुडणार आहे, छोटा रबर तरंगणार आहे. म्हणजे काही तरंगतात काही बुडतात. तर असं का होतं, एक छोटासा खडा टाकला तर खडा पण काय होणार आहे, बुडणार आहे. तर असं का होतं रे, सांगतं कोणी? तर पाण्यामध्ये पाण्याची घनता आणि याची घनता, म्हणजे त्याला डेन्सिटी म्हणतो आपण, तर डेन्सिटीमध्ये फरक आहे. ज्याची डेन्सिटी कमी आहे तो काय होणार आहे, पाण्यावर तरंगणार आहे, आणि ज्याची डेन्सिटी जास्त आहे तो पाण्यामध्ये काय होणार आहे, बुडणार आहे. लक्ष येते तुमचं? बर. त्यानंतर पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे, काय जाणवेल तुम्हाला, बर्फ बुडेल की तरंगेल? करून बघा हा एक्सपेरिमेंट. तुम्हाला काही पैसे द्यायचेत का हे करायला? हे सगळं करून बघा, ठीक आहे. तर बर्फ काय होतो, पाण्यावर तरंगतो. कारण असं आहे की बर्फाची डेन्सिटी ही पाण्यापेक्षा काय आहे, कमी आहे. ज्याची डेन्सिटी कमी तो तरंगतो, बरोबर. आणि म्हणजे बर्फ हा हलका आहे पाण्यापेक्षा, असं म्हणायला आपण काय हरकत नाही, हे या पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. देन डेन्सिटी ऑफ वॉटर, मग डेन्सिटी कशी काढली जाते, तर डेन्सिटीचा हा फॉर्म्युला आहे, मास अपॉन वॉल्यूम, ठीक आहे. म्हणजे त्याचं वजन आणि त्याचा आकार या दोन्हीवरती अवलंबून आहे. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, दोन ठोकळे घ्यायचे, सारख्या आकाराचे ठोकळे, आणि एक लाकडाचा ठोकळा घ्यायचा आणि दुसरा ठोकळा लोखंडाचा घ्यायचा, समजलं. आकार सारखाच, सगळ्याची लांबी रुंदी उंची सगळं सारखंच, फक्त एक कशाचा बनलेला आहे, लाकडाचा, आणि एक कशाचा बनलेला आहे, लोखंडाचा. मला सांगा कोणत्यात वजन जास्त असेल, कोणत्यात? लोखंडामध्ये. लोखंडामध्ये वजन काय जास्त आहे, कारण लोखंडाची डेन्सिटी जास्त आहे. म्हणजे तेवढाच आकारामध्ये त्या लोखंडाचे जास्त पार्टिकल त्यामध्ये बसलेले आहेत, असा त्याचा अर्थ आहे, बरोबर. आणि मग पाणी हे एकमेव असं आहे, पाणी तुम्ही बघत असाल आता दूध घेताना किंवा वगैरे, तर पाणी हे एकमेव असं आहे, 1 किलो म्हणजेच 1 लिटर असत पाणी, काय आहे, 1 किलो म्हणजे 1 लिटर. आता तेल जर आपण 1 किलो घेतलं तर 1 लिटर भरत का रे? तुम्ही बघा, तुमच्या घरी तेलाची पिशवी आणतात, आणतात का? तेलाची पिशवी आणतात, तर तेलाची पिशवी 1 किलो म्हणतो, बरोबर. तर 1 किलो म्हणजे 1 लिटर होत नाही ती, तर काय होते, थोडीशी कमी होते, म्हणजे साधारण 910 मिली एवढं काय असतं, तेल असतं, ते बरोबर 1000 ml नसतं, बरोबर. पण पाणी हे एकमेव असं आहे की जेवढं त्याचं 1 लिटर तेवढंच 1 किलो, म्हणजे पाण्याची डेन्सिटी ही किती आहे, 1 आहे, आणि तेलाची डेन्सिटी 1 पेक्षा जास्त आहे, लोखंडाची त्याही पेक्षा जास्त आहे. समजलं तुम्हाला डेन्सिटी कन्सेप्ट, समजलं? ओके. आता अॅनिमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता इथं चित्रात काय दाखवले बघा, असं खूप सारं पाणी, बरोबर, आणि त्या पाण्यावर काय तयार झालाय, हा पांढरा बर्फ तयार झाला. आता म्हणजे पाण्यामध्ये
जर बर्फ तयार झाला तर तो बर्फ कुठे येतो? वर तरंगत येतो. ठीक आहे, म्हणून हा सगळा काय बर्फ आहे. आणि त्या बर्फाचं तापमान किती असतं रे? 0 डिग्री 1 डिग्री. बरोबर, बर्फाच्या खाली जे पाणी आहे त्याचं थोडस कमी असतं बर्फापेक्षा पाणी. ठीक आहे, बर्फापेक्षा कमी तापमान. आणि त्याच्या खाली जर गेलं तर पाणी गरम 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 लागायला. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो टाकीत साठवलेलं पाणी असेल किंवा विहिरीतलं पाणी असेल, ते पाणी काय असतं? गरम असतं. मोटरनं जर पाणी ओढलं आणि ते जर आपण बघितलं किंवा बोअरचं पाणी आपण बघतो तर ते पाणी काय असतं? गरम असतं तुलनेमध्ये आपण वर साठवल्यापेक्षा. त्याचं कारण असं की जेवढं आपण खोल खोल जाऊयात तेवढं पाण्याचं तापमान काय होत असतंय? वाढत असतं. म्हणजे एकाच ठिकाणी पाणी तरी देखील खाली आणि वर त्यामध्ये काय होतो? फरक आहे. यालाच अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. अनॉमलस म्हणजे असं विचित्र विचित्र पाणी अशा पद्धतीने वागतंय. ओके, त्याचं कारण काय सांगितलं बघा. द डेन्सिटी ऑफ वॉटर इज पेक्युलियर. वेन वॉटर ऍट नॉर्मल टेम्परेचर स्टार्ट कूलिंग इट डेन्सिटी इन्क्रीजेस लाईक दॅट ऑफ मोस्ट लिक्विड्स. हाउएव्हर ऑफ इट्स टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेंटीग्रेड इट डेन्सिटी स्टार्ट डिक्रीज. दिस मीन्स दॅट द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्सिमम ऍट 4 डिग्री सेंटीग्रेड. हे वाक्य महत्वाचं. म्हणजे वॉटरची डेन्सिटी ही सगळ्यात जास्त कुठे असते? तर 4 डिग्री सेंटीग्रेडला असते. आणि 4 डिग्रीच्या खाली त्याचं काय तयार व्हायला चालू होतो? बर्फ तयार व्हायला चालू. बरोबर, आणि बर्फ काय वॉटरपेक्षा हलका आहे. लक्षात येते तुमच्या? बर्फ वॉटरपेक्षा हलका आहे. देन इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर इज लोअर्ड बिलो 4 डिग्री इट्स डेन्सिटी डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आणि त्यावेळेस काय व्हायला लागतो? त्याचा व्हॉल्यूम म्हणजे आकार त्याचा वाढायला लागतो आणि डेन्सिटी काय व्हायला लागते? कमी व्हायला लागतो. इट मीन्स दॅट वॉटर एक्सपांड्स वेन द टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री. दिस इज कॉल्ड अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. म्हणजे हे पण विचित्र वॉटरचं वागणं आहे की 4 ला त्याची डेन्सिटी जास्त असते आणि त्यापेक्षा कमीला जास्त जास्त. लक्षात येते? उदाहरणार्थ बघा, मग हे जे चित्रामध्ये दिसतंय तर खाली पाणी गरम का होतंय? बरोबर, म्हणजे तुलनेमध्ये वरच्या खाली पाणी का होतंय? कारण या पाण्याची डेन्सिटी, ज्या पाण्याची डेन्सिटी जास्त तर ते पाणी काय होणार? खाली होणार. बरोबर, आपल्यात सुद्धा बघा, पाणी आपण गरम करतो, गरम करताना जे गरम झालेलं पाणी ते काय होतं? हलकं होत आणि ते वर वर येतं आणि थंड पाणी खाली जायला. असं येत आहे. तर असं हे बिहेवियर आहे. इन कोल्ड कंट्रीज किंवा इथं बघूयात, हा काही प्रश्न आहे. हाऊ डू ॲक्वॅटिक ॲनिमल्स रिमेन अलाय इवन आफ्टर द रिवर्स ऑर लेक फ्रीजेस इन विंटर. म्हणजे थंड प्रदेशामध्ये सगळीकडे बर्फ असतो तरीही पाण्यातले मासे वगैरे कसे काय जिवंत राहतात? त्याचं कारणच हे आहे की बर्फाच्या खाली काय असतं? पाणी असतं. आणि पाण्याचं तापमान काय असतं? बर्फापेक्षा जास्त असतं आणि त्यामध्ये ते जिवंत राहतात. ओके, आता इथे एक प्रयोग करायला सांगितलं. हा पण प्रयोग सोपा आहे. हे भांडं घेतलंय आणि भांड्यामध्ये पाणी आणि पाण्यामध्ये बटाटा टाकलाय. तुम्हाला माहिती आहे बटाटा टाकला की पाणी काय होतं? बटाटा काय होतो? पाण्यामध्ये बुडतो. पण त्याच वेळेला त्या बटाट्या पाण्यामध्ये भरपूर मीठ टाकायचं. काय टाकायचं? मीठ. मीठ टाकलेलं कुठं जाणार रे? खाली बसणार का मीठ? नाही. तर मीठ काय होणार? पाण्यात विरघळणार. हे पाण्यात काय विरघळतं मीठ? कारण पाण्यामध्ये म्हणजे 2 मॉलिक्युलच्या मध्ये थोडं थोडं अंतर असतं आणि त्यामध्ये हे मीठ जाऊन बसत. लक्षात, पाणी म्हणजे एक थेंब जर असेल तर एक थेंबात पाण्याचे छोटे 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 अनेक पार्टिकल असतात आणि त्याच्यामध्ये थोडी जागा असते की ज्यामध्ये हे कोण जाऊन बसतं? मीठ. त्याला आपण विरघळणं म्हणतो. ठीक आहे, तर हे मीठ विरघळतं आणि हे विरघळलेल्या मिठाच्या पाण्याचं डेन्सिटी ही काय होती? जास्त तयार होते.
आणि ती इतकी जास्त तयार होते की बटाटा पण काय होतो वर पोहायला लागतो. आणि हे करून बघायला काय हरकत आहे का? बिंदास करून बघ, ठीक आहे. म्हणून आता समुद्राच्या पाण्यात मीठ असतं की नाही? असतं. विहिरीच्या पाण्यात नाही, बरोबर. म्हणून विहिरीच्या पाण्यात पोहताना आपण बुडतो इथं बटाट्यासारखे, ठीक आहे. पण समुद्राच्या पाण्यात आपण बुडत नाही, म्हणजे लगेच उडी मारायची नाही. पण समुद्राच्या पाण्यामध्ये बटाटा जो आहे तो काय होतो, बटाटा किंवा आपण सुद्धा म्हणजे पोहायला आपल्याला सोपं जातं, कारण ते पाणी असं खाली आपल्याला ओढतच नाही. त्याला असं म्हणतात की पाणी बाहेर फेकतंय म्हणतात, कारण त्यामध्ये क्षार काय असतात, जास्त असतात. समजलं तुम्हाला? देन सोल्युट द सबस्टन्स दॅट डिझॉल्व. आता मिठाला काय म्हणतात? तर सोल्युट असं म्हणतात. बळानो चला लिहा, सोल्युट लिहा आणि त्याच्या पुढे मीठ लिहा, साल्ट. सोल्युट म्हणजे काय? जे पाण्यात विरघळत त्याला काय म्हणतात? सोल्युट. पाण्याला काय म्हणतात? तर सॉल्व्हंट म्हणतात. पाण्याला काय म्हणतात? सॉल्व्हंट. इथं मीठ आणि वॉटर, चला लगेच लिहून ठेवा. सॉल्व्हंट काय म्हणतात? पाणी. आणि त्या दोन्हीचं मिळून त्याला काय म्हणतात? सोल्युशन. म्हणजे मिठाच्या पाण्याला काय म्हणतात? सोल्युशन. मिठाच्या पाण्याला काय म्हणतात? सोल्युशन. ओके, मला सांगा साखर पाण्यात विरघळते का रे? नक्की विरघळते. साखरेला काय म्हणणार? बरोबर, साखरेला काय म्हणणार? सोल्युट. बरोबर, मिठासारखे साखर पण आहे. ओके, पाण्यामध्ये जे जे विरघळत त्याला काय म्हणायचं? सोल्युट. पाण्याला काय म्हणायचं? सॉल्व्हंट. आणि त्या दोन्ही मिळून दोन्हीचं मिश्रण म्हणजे चहा किंवा लिंबू सरबत आहे याला काय म्हणायचं? सोल्युशन. तिन्ही शब्द समजले का रे? खूप महत्वाचे आहेत, ठीक आहे. पाण्याचे फायदे काय बघूयात. वॉटर इज युजफुल फॉर वॉटर ट्रान्सपोर्ट ड्यू टू इट्स फ्लुइडिटी. वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम हाईट इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ अ जनरेटर. म्हणजे काय होतं, वॉटर हे उंचीवरून खाली वाहत जातं, त्यामुळे काय इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी पाण्यापासून विद्युत ऊर्जा लाईट आपण बनवतो, बरोबर, त्यासाठी त्याचा वापर होतो. वॉटर इज इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी असेल. वॉटर इज गुड कूलंट अँड यूज यूज इन मोटर व्हेकल्स टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ इंजिन. कशासाठी वापरतात? मोटर गाड्यामध्ये पाणी, बरोबर, असं पाणी ओततात की नाही? असे मोठ्या गाड्या बघितल्या असतील तुम्ही, हे सुरू करण्याआधी काय करतात, पहिलं बोनेट उघडतात आणि त्यामध्ये काय ओततात? पाणी. तर पाणी हे कुलंट म्हणून तिथं वापरलं जात, ठीक आहे. मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. वॉटर इज यूज ऍज अ सॉल्व्हंट इन फॅक्टरीज, लॅबोरेटरीज, फूडस्टफ अँड इन व्हेरियस टाईप्स ऑफ बायोलॉजिकल प्रोसेसेस ऑकरिंग इन द बॉडी सच एज डायजेशन एक्सक्रेशन. म्हणजे आपल्या शरीराला पण खूप महत्वाचं आहे, म्हणून वॉटर हे काय युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. पाण्यामध्ये काही धुवायचं म्हणलं तर आपण काय करतो रे? पाण्यामध्ये धुतो का? कारण बहुतांश गोष्टी आपल्या आजूबाजूच्या कशामध्ये डिझॉल्व होतात? पाण्यामध्ये डिझॉल्व. म्हणून पाणी हे महत्वाचा फॅक्टर आहे. ओके, शरीरासाठी पण पाणीच गरजेचं आहे. वॉटर इज युजफुल फॉर क्लिनिंग पर्पजेस सच एज फॉर बाथिंग, वॉशिंग क्लोथ्स एटसेट. ओके, आणि घरात सुद्धा आपल्याला हे गरजेचं आहे. समजलं? पाण्याचे फायदे, युजेस. ओके, तिसरा पार्ट, जसं पहिलं एअर पाहिले होते आपण, नंतर वॉटर पाहिले, यातला तिसरा पार्ट आपण पाहूयात, सॉइल. ठीक आहे, म्हणजे माती. तर मातीचे कलर वेगवेगळे असतात तुम्हाला माहिती आहे, बरोबर. कलर इज एन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉइल. ओके, काळी माती, लाल माती, त्यानंतर तांबडी माती, करडी माती असते, बरोबर. आणखी वेगवेगळे असे कलर आहे, पिवळी माती असते, बरोबर.
आणि मग ह्या कलर वरून त्याचे जसे प्रकार पडतात, किंवा लाल माती आहे तिकडे, काळी माती आहे, तसं त्याच्या प्रॉपर्टीवरून, म्हणजे ती पाणी ओढून ठेवते का, त्यात पिकं चांगली येतात का, म्हणजे त्याला काय म्हणतात फर्टिलिटी, फर्टिलिटी चांगली आहे का, पाण्याचा निचरा चांगला होतोय का, सारखं पाणी साठलेलं जास्त आहे एखाद्या ठिकाणी, बरोबर, ज्याचा निचरा चांगला होत नाही, पण काही ठिकाणी काय होतं लगेच पाणी निघून जातं, पाण्याचा निचरा होतो, काही ठिकाणी पाणी ओढून ठेवतो, म्हणजे त्याला कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर, म्हणजे पाणी स्वतःकडे ओढून ठेवण्याची कॅपॅसिटी, हे सगळं कशावर अवलंबून आहे, त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यावर हे अवलंबून, इट डिपेंड्स ऑन द ऑर्गॅनिक इनग्रेडियंट्स ॲज वेल ॲज ऑन केमिकल इनग्रेडियंट्स लाईक आयर्न ऑर लाईम. तर त्याच्यामध्ये हे केमिकल आहेत की नाहीत त्याच्यावरून काय असते त्या मातीची प्रॉपर्टी ठरवली जाते. यासाठी ऑपरेटर्स काय काय घ्यायचं, एक एक्सपेरिमेंट करायला सांगितलेलं आहे, आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये असं आहे की वर माती घेतलेली आहे आणि मातीतून पाणी टाकायचं, ठीक आहे, त्या नर्सरीमध्ये माती, त्यात पाणी टाकायचं. तुमच्या लक्षात येईल की खूप लवकर, म्हणजे आता इथं ए मध्ये बघताय तुम्ही जास्त पाणी खाली आले, बी मध्ये कमी आले आणि सी मध्ये अजून कमी आले, म्हणजे हे पाण्याचे प्रकार आहेत. कारण ए मध्ये जास्त का आले, कारण ही जी माती आहे ती वाळूसारखी, किंवा वाळूच आहे म्हणा बघ, इथं एक आहे सँड आहे, दुसरी काय सँडी सॉइल म्हणजे रेताळ, ठीक आहे, आणि तिसरी काय चिखल म्हणा आता, ठीक आहे, मग ते काय करतं स्वतःकडं पाणी ओढून घेत आणि लवकर खाली येऊ देत नाही. आता असं का होतं, कारण ते वाळू जे आहे ते पाणी बी स्वतः ओढत नाही आणि वाळूतून त्याला काय मिळू पण देत नाही. समजा वाळूत झाड लाव, झाडाला काय मिळेल का रे, हेच मिळत नाही, त्याला मूलद्रव्य वगैरे काय जे गरजेचे असतात ते मिळतात का, नाही मिळणार. पण काळ्या मातीत जर लावलं तर, बरोबर, चिकन मातीत लावलं तर नक्कीच त्याला मूलद्रव्य वगैरे मिळते, ठीक आहे. मग सॉइल टेक्स्चर, म्हणजे त्याला टेक्स्चर असं म्हणतात की त्याच्या साईजनुसार, त्याच्या आकारानुसार त्याचे काही प्रकार केलेले असतात. जसं सँडी सॉइल्स, इट इज इजी टू प्लग दिस सॉइल, ही सँड ही लगेच ओळखू येते बघा तुम्हाला, चित्रात बघितल्या बघितल्या तुम्हाला कळतं ही असली जास्त आहे, ही काहीच कामाची नसते, यात पाणी टिकत पण नाही आणि काहीच नाही आणि काहीच नाही, ठीक आहे. म्हणजे दिस सॉइल हॅज व्हेरी लिटल कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियंट्स आणि दिस इज लेस फर्टाईल, लेस म्हणजे कमी पिकणारी ही सॉइल आहे. स्लीट सॉइल, स्लीट सॉइल म्हणजे हे मध्यम स्वरूपाचे, म्हणजे हे कसं चांगली पण आहे, यात पाणी जास्त ठेवत पण नाही आणि म्हणजे सोडत पण नाही, अगदीच सोडून पण देत नाही, आणि यानं याला आपल्या पिकांना जेवढं पाहिजे तेवढं असं न्यूट्रियंट्स वगैरे व्यवस्थित देते, ठीक आहे. तर यालाच काय म्हणतात स्लीट सॉइल किंवा सेडिमेंटरी सॉइल असं, ठीक आहे. इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियंट्स इज मच ग्रेटर आणि ही एकदम चांगली अशी सॉइल आहे. दिस सॉइल कंटेन्स अ लार्ज प्रोपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स, कळली. आणि तिसरा प्रकार क्ले सॉइल, क्ले म्हणजे एकदम चिकने, ठीक आहे, एकदम बारीक एक आकाराचे असते असे. स्मॉल पार्टिकल्स इज मॅक्झिमम, द पार्टिकल्स ऑफ क्ले सॉइल फील स्मूथ टू टच, क्ले सॉइल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, ठीक आहे, स्वतःकडे खूप पाणी ओढून ठेवते, त्यामुळे ही जास्त चांगली नसते, बरोबर. तर ही मधले स्लीट सॉइल आपल्यासाठी नक्की म्हणजे पिकांसाठी अगदी चांगली असते, तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर इथं अजून सॉइलचे प्रकार दिलेले आहेत, इथं चार चित्र दिसत आहेत तुम्हाला, इथं दिसतं हे पहिले जे आहे ते जरा पांढऱ्या याच्यावर आहे, नंतर हे एकदम काळे, ही तिसरी जरा पिवळसर आहे, आणि इथं तर लालसर आहे, बरोबर. असे असे तुम्ही बघितले का नाही डोळ्याने असे प्रकार, 100% बघितले तुम्ही, बरोबर. द स्ट्रक्चर सॉइल डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल्स इन इट, सॉइल ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कॉल्युमनार, लेमिनार, ग्रॅन्युलर एज वेल एज ब्लॉक शेप टाईप ऑफ स्ट्रक्चर, हे कॉल्युमनार वगैरे असं, लॅमिनार
अशा पद्धतीने असतं, म्हणजे अशा आडव्या घड्या असतात, काही याला उभ्या घड्या असतात वगैरे वगैरे, ठीक आहे. हे मातीचे प्रकार आहेत. आणि द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स ऑन सॉइल स्ट्रक्चर, द ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर आर एज फॉलो. चांगली जर सॉइल असेल तर काय फरक पडतो? रूट गेट सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन, आणि मग झाडांच्या मुळांना योग्य ऑक्सिजनचा पुरवठा होतो. वॉटर ड्रेनेज इज गुड, म्हणजे पाणी तिथं साठून राहत नाही, पाणी पाहिजे तेवढं घेऊन सोडून देत आहे, म्हणजे ते ड्रेनेज होतं. द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल, आणि त्यामुळं चांगले प्लांट्स येतात, म्हणून हे गरजेच्या गोष्टी आहेत. बरोबर. मग आता याच मातीचे अजून काय उपयोग केले जातात? तर पहिली गोष्ट आहे प्लांट कॉन्झर्वेशन, म्हणजे टू हेल्प प्लांट्स ग्रो. बरोबर. म्हणजे प्लांट आपलं काय म्हणत, शेती करण्यासाठी एक मातीचा वापर केला जातो. दुसरं वॉटर कन्झर्वेशन, म्हणजे माती पाणी ओढून ठेवते, म्हणून काय करायचं, तळी बांधतात. ऍज अ रिझल्ट बाय मीन्स ऑफ बंड्स ऑफ अँड लेक्स वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर. आणि मग तळे आहेत म्हणून, तर धरणं म्हणतो की नाही आपण, तर धरण आहेत म्हणून आपण वर्षभर काय करू शकतो पा, तर हे पाणी वापरू शकतो. प्लास्टिसिटी, प्लास्टिसिटी म्हणजे काय, तुम्ही विटा बनवल्या बघितल्या असतील किंवा कुंड्या बनवल्या बघितल्या असतील, बनवलेत की नाही, तर हे कशामुळं, कारण काही याचं काय होतं की पाणी टाकलं त्या मातीमध्ये आणि वाळू दिलं ते असं घट्ट तयार होत, म्हणजे विटे सर. बरोबर. मग त्याचा वेगवेगळा आकार केला जातो, मग कशाची कुंडी बनवली जाते, कशाची भांडी बनवली जातात, कशाचे विटा बनवल्या जातात, मग हे डिपेंड ऑन काय आहे, मातीच्या क्वालिटीवर अवलंबून आहे. तर या प्रोसेसला काय म्हणतात, प्लास्टिसिटी. सॉइल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड स्टेप, दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज प्लास्टिसिटी. लक्षात येते. दीज आर्टिकल्स कॅन बी बेक्ड टू मेक देम हार्ड. वॉटर स्टोरेज अदन पॉट्स, अर्धन लॅम्प्स, आयडॉल्स, म्हणजे काही मूर्त्या पण बनवल्या असतात मातीच्या, विटा, हे सगळं सॉइल पासून बनवलं जात. आणखी काय बनवलं जातं, तर केओलिन, म्हणजे तुम्हाला मी काल सांगितलं चायना डिश म्हणतो आपण. बरोबर. चिनी मातीची भांडी, म्हणजे आपली कप बशी बनवलेली असते. तर हे काय असतं, ही चिनी माती का म्हणलेलं आहे, तर ही माती चीनमध्ये सापडते म्हणून त्याला चिनी माती म्हणलेलं. आणि ही अशी भिजवली आणि घट्ट केली की त्याला अशी शायनिंग येते. बरोबर. आणि त्यामुळं हे याला जास्त मागणी आहे. मग त्या चिनी मातीपासून क्रॉकरी, बाथरूमच्या टाईल्स, स्टँड्स, काय ऍपरेटस, मास्क जार, सगळं याच्यापासून बनवलं जात. शाडू सॉइल, शाडू म्हणजे तुम्हाला माहिती आहे मूर्तीसाठी बनवलं जातं, मेकिंग स्टॅच्यूज अँड आयडॉल्स. गणपती, शाडूचा गणपती, शाडूच्या मूर्त्या असतात. बरोबर. आणि हे पांढऱ्या कलरची माती असते. टेराकोटा सॉइल, दिस सॉइल इज रेड इन कलर, आणि याच्यापासून डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अँड पॉट्स यूज फॉर ग्रोईंग प्लांट्स आर मेड फ्रॉम दिस सॉइल. म्हणजे लाल माती थोडक्यात, इट इज डेकोरेटिव्ह आर्टिकल अँड पॉट्स याच्यापासून बनवलं जातं टेराकोटा सॉइल. मुलतानी माती एक असते. मुलतानी माती ही अतिशय आयुर्वेदिक मानली जाते. खूप अशी मऊम असते, आपली पावडर कशी असते ना तशीच, आणि या मुलतानी मातीमध्ये पाणी ओतून त्याला निर्जंतुक करून ती चेहऱ्याला वगैरे लोक लावतात. म्हणजे आता काही ठिकाणी लावतात ज्याला त्यातलं समजतं तशा ठिकाणी, पण पूर्वीच्या काळात ते सरस ती माती आपल्या चेहऱ्याला कॉस्मेटिक्स म्हणून वापरायची. कॉस्मेटिक म्हणजे पावडरच थोडं, ठीक आहे. तर ही मुलतानी माती याच्याविषयी आपल्याला माहिती असू द्या, ठीक आहे. या आता हे मी सांगितलं की चायना कुठं सापडते, तर केओलिनाइट नावाचं प्लेस आहे तिथं सापडते, आणि म्हणून त्याला चायना चिनी माती, चायना क्ले असं म्हणतात, आणि हे क्रॉकरी बनवण्यासाठी वापरतात, हे आपण बोललोच. सॉइल टेस्टिंग, सॉइल टेस्टिंग म्हणजे काय, बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल शेतामध्ये की सॉइल टेस्टिंग करायला माती देतात आपल्या शेतातली. तर ही माती का द्यायची असते आणि कशी द्यायची असते, तर काय करायचं, शेतामध्ये चार कोपऱ्यामधून थोडी थोडी माती एकत्र करायची, ती चांगली मिक्स करायची,
झाडाच्या खाली त्याला वाळू द्यायची 5-6 दिवस, आणि वाळल्यानंतर ते लॅबमध्ये पाठवायचे, ठीक आहे, आणि त्याला जर टेस्टिंग करायचं थोडक्यात. आणि मग हे टेस्टिंगमध्ये काय करतात, इथं इथं दिलंय पाहिजे या बाजूला ग्रेट सायंटिस्ट डॅनिश सायंटिस्टनं काय केलं, तर त्या मातीचा पीएच काढण्याची मेथड शोधून काढली, ठीक आहे. पीएच काय असतो प्रकार, पीएच काय प्रकार असतो, तर मातीचा सामू, म्हणजे माती इथे इथे दिलेले आहेत बघा, तीन तीन पीएचचे प्रकार आहेत. एक तर 6.5 पेक्षा कमी पीएच, म्हणजे त्याला ऍसिडिक माती म्हणलं जातं, ही नॉर्मल माती झाली. न्यूट्रल म्हणजे 6.5 ते 7.5, आणि 7.5 च्या पुढची म्हणजे खारपट, म्हणजे खूप क्षार असणारी अशी माती, तर त्याला अल्कलाईन असं म्हणलं जातं. तर हे काढलं जातं, त्यानंतर त्यामध्ये फॉस्फरस किती आहे, नायट्रोजनचं प्रमाण किती आहे, तर या गोष्टी पण त्या मातीचे टेस्टिंग केल्यानंतर कळत, की जेणेकरून कोणतं खत आपल्या पिकाला घालणं गरजेचं आहे, आपल्या मातीत कोणती मूलद्रव्य आहेत आणि कोणती नाहीत, तर याची सर्व काय कळते तुम्हाला, आयडिया येते, ठीक आहे. म्हणून हे टेस्टिंग गरजेचं आहे. तर टू टेस्ट नेमली द पीएच अँड द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट आर द पर्टिक्युलर युजफुल इन फाइंडिंग आउट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉइल. तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पण त्या मातीची काढली जाते. यू कॅन डिटरमाइन द फर्टिलिटी ऑफ द सॉइल इन युअर फील्ड विथ द हेल्प ऑफ डिफरंट टेस्ट. आणि अशा पद्धतीनं त्याचा उपयोग करून आपली जमीन किती कसदार आहे, आपली माती किती चांगली आहे, हे नेहमी याचा उपयोग करून काढला जातो, ठीक आहे. जर माती चांगली नसेल तर काय काय होतं बघा, म्हणजे चांगली नाही कधी ओळखायचं, सॉइल पीएच लेस देन 6, म्हणजे तो जर पीएच जर 6 पेक्षा कमी असेल तरी आपण समजायचं की आपली माती चांगली नाही, आणि 8 पेक्षा जास्त असेल तरी समजायचं चांगलं नाही, म्हणजे आपली माती चांगली कधी, 6 ते 8, चला लिहून ठेवा, चला लिहून ठेवा, आपली माती चांगली कधी 6 ते 8 च्या दरम्यान, त्याचा काय असला पाहिजे पीएच. पीएच कसं लिहिलंय पहा, पी छोटा आणि एच मोठा, बरोबर, आणि याला मराठीमध्ये सामू असं म्हणतात, सामू, ओके. देन लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, समजा त्यामध्ये ऑर्गॅनिक नाही म्हणजे खत नाही थोडक्यात, ज्या मातीमध्ये खत नाही अशी माती चांगली आहे का, नाही, म्हणजे आपल्याला चांगलं काय असणं गरजेचं आहे, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे खत असणं गरजेचं आहे. त्यानंतर ड्रेनेज ऑफ वॉटर, समजा त्यातून पाणीच बाहेर जात नाही, पाणी साठून राहिले तर तिथं पिकं येतात का, नाहीत येणार, म्हणजे हे ड्रेनेज ऑफ वॉटर, पाणी लगेच निघून गेलं पाहिजे, ही पण काय आहे, मातीची आपल्या क्वालिटी आहे. रिपीटेड कल्टिवेशन, म्हणजे बरेचशा शेतात बघा पाऊस पडल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की बरेच दिवस त्या शेतातून चालता पण येत नाही, का चालता येत नाही, कारण पाणीच ते पकडून ठेवलेलं असतं. पण काही शेतामध्ये बघा आज पाऊस पडला तरी आज संध्याकाळी तुम्हाला चालता येईल, संध्याकाळी पाऊस पडला उद्या सकाळी लगेच चालता येईल, तर अशी माती पाहिजे. ड्रेनेज ऑफ वॉटर म्हणजे पाणी त्यानं पकडून न ठेवता लगेच गायब झालं, ठीक आहे. देन रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सेम क्रॉप, माती कधी खराब होते, तर पुन्हा पुन्हा जर आपण सेम क्रॉप घेत गेलो, म्हणजे ऊसावर ऊस, ऊसावर ऊस, ऊसावर ऊस, ऊसावर ऊस असं करत गेलो, तरी पण काय होतं, आपल्या मातीची क्वालिटी खराब होते. कंटिन्युअस यूज ऑफ सलाइन वॉटर, सलाइन, सलाइन म्हणजे सलाइन नाही बरं का, सलाइनचा अर्थ असा की क्षार, क्षार असलेलं पाणी, म्हणजे खारट पाणी म्हणतो आपण, ठीक आहे. तर असं साल्टी वॉटर किंवा सलाइन वॉटर, आपलं बोरचं जे पाणी असतं ते एकदम डेंजर असतं, डेंजर म्हणजे दिसायला खूप छान असतं ते पाणी, पण टेस्ट जर केले तर अतिशय खराब पाणी लागतं, ठीक आहे. आणि बहुतांशी बोरवेलचं पाणी हे आपलं खराब जाणवतं, पिण्यायोग्य नसतं, कारण त्यात क्षार खूप असतात, बरोबर, आणि मग आपण वॉटर फिल्टर लावून आपण ते पाणी पिण्यायोग्य करत असतो, त्यातून क्षार बाजूला काढून टाकत असतो. तर असं क्षारपट असलेलं पाणी जर शेताला सारखं सारखं वापरलं तरी पण आपलं शेत किंवा आपली जी सॉइल आहे
काय होते इनफर्टाईल म्हणजे चांगले राहत नाही. एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड आणि खूपच रासायनिक खतांचा उपयोग केला आणि पेस्टिसाइड्स वापरले तरी पण काय होतं शेताचे आपल्या झीज होते आणि आपलं शेत पिकायचं कमी होतं. म्हणून ही सगळी काळजी घ्यायची आहे आपण शेतामध्ये की आपल्या शेताचा पी एच हा 6 ते 8 दरम्यान असला पाहिजे. त्यानंतर शेतामध्ये गावखत म्हणतो आपण त्याला, खत असलं पाहिजे चांगलं, शेणखत म्हणूयात, ठीक आहे. त्यानंतर आपल्या मातीची कॅपॅसिटी पाणी स्वतःकडे ओढून ठेवण्याची नसायला पाहिजे. त्यानंतर पुन्हा पुन्हा तेच पीक आपण घ्यायचे नाहीत, थोडं अदलून बदलून घ्यायचं. एकदा ऊस घेतला आता मका घेऊयात, मका घेतले आता हरभरा घेऊयात, गहू घेऊयात, बरोबर सोयाबीन घेऊयात. तर असं केल्यानंतर जमिनीचा पोत चांगला राहतो. चांगलं पाणी वापरायचं म्हणजे नदीला आलेलं पाणी असेल, विहिरीचं पाणी असेल तर ते पाणी वापरायचं आणि बोरचं असेल तर फिल्टर करून जर वापरलं तरी पण त्याचा चांगला इफेक्ट आपल्या जमिनीवर होणार आहे. आणि हे केमिकल फर्टिलायझर म्हणजे आपण युरिया टाकतो किंवा 26-26 अशी काही पिकांची नाव रासायनिक खतांची नाव आहेत तुम्हाला जी माहिती आहेत, तर अशी खतं जास्त टाकू नयेत म्हणजे आपला शेतीचा पोत चांगला राहतो. आणि असं हे आपली माती ही चांगली राहण्यासाठी एक दिवस जगातला हा माती संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो, वर्ल्ड सॉइल डे, आणि तो 5 डिसेंबरला साजरा केला जातो, ठीक आहे. तर हा लक्षात असू द्या, हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही महत्वाचा आहे आणि आपले कॉन्झर्वेशन ऑफ सॉइल साठी आपल्या गरजेचं आहे. सॉइल टेक्स्चर इज डिस्ट्रीब्युटेड इफ केमिकल फर्टिलायझर्स आर यूज एक्सेसिव्हली अँड दॅट लँड्स बिकम अनसुटेबल फॉर सोईंग, क्रॉप शुड बी रोटेटेड इन ऑर्डर टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ द लँड. फॉर एक्झाम्पल, द फर्टिलिटी ऑफ लँड डिक्रीजेस आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ वीट, हेन्स लिग्युनस प्लांट लाईक पीनट, मूग, बेंगल ग्राम, सोयाबीन शुड बी कल्टिवेटेड टू रिस्टोर द फर्टिलिटी ऑफ द सॉइल. म्हणजे उदाहरण काय दिले की गव्हाचं पीक घेतल्यानंतर आपल्यातलं नायट्रोजन कमी होतं जमिनीतलं, मग नायट्रोजन कमी झाल्यानंतर मूग, पीनट, माउथ बीन, बेंगल ग्राम, सोयाबीन ही अशी पिकं जर त्यात घेतली तर पुन्हा त्यामध्ये नायट्रोजन काय होतो खूप सारा तयार होतो आणि तो आपल्या मातीतला गरजेचा असतो. तर असं पिकांची आदला बदल करायचे आपण आहे आणि आपली माती संरक्षित करायची. तर या चॅप्टरमध्ये आपण हवा, पाणी आणि माती म्हणजे एअर, वॉटर आणि सॉइल आणि त्याच्या प्रॉपर्टीज हे नॅचरल रिसोर्सेस चांगले राहण्यासाठी जे जे करता येईल ते आपण प्रयत्न करूयात. एक्सरसाइज मित्रांनो तुम्ही सोडवायचं आहे. पुन्हा मी अपील करतो की गाईडमध्ये न पाहता, गाईडमधलं वाचा आधी आणि न पाहता तुम्ही काय करा हे एक्सरसाइज सॉल्व करायचं. चला थँक्यू. नेक्स्ट चॅप्टर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहूया.